श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो, एका हॉटेलमध्ये प्रचंड अशी गर्दी असायची आणि त्या गर्दीचा फायदा घेऊन एक माणूस पैसा न देताच जायचा। मी तो माणूस रोज पाहायचो, पण हॉटेल मालकाला मी कधी सांगितलं नाही। एक दिवस विचार केला, चला हॉटेल मालकाला सांगूया। मी त्या माणसाबद्दल हॉटेल मालकाला सांगताच तो हॉटेल मालक म्हणाला, हे बघा, हे सांगणारे तुम्ही पहिले ग्राहक नाहीत, अजून बरेच ग्राहक हे सांगून गेलेत। मालकाचं बोलणं ऐकून मी विचारलं, मग मालक, त्याला तुम्ही का थांबवत नाही? तेव्हा मालक म्हणाला, एकदा ना मी त्या माणसाच्या मागोमाग गेलो, तेव्हा मला कळालं की तो माणूस भिकार आहे आणि कचोरी खाऊन सरळ तो देवाच्या मंदिरात जातो। जेव्हा मी गुपचूप देवाच्या मंदिरात गेलो, तेव्हा ती व्यक्ती देवासमोर होती आणि देवासमोर प्रार्थना करत होती की हे देवा, आजपेक्षा जास्त गर्दी उद्या त्या हॉटेलमध्ये होऊ दे, म्हणजे देवा मला कचोरी खाऊन गर्दीतून बाहेर पडता येईल। आणि मग मला तेव्हा कळालं, हे हॉटेल आपल्या कष्टानं नाही तर त्याच्या आशीर्वादानं चालतंय। श्रोते हो, आयुष्यात कधी कधी आपण आपल्या यशावर गर्व करायला लागतो, पण श्रोते हो, यश कोणाच्या आशीर्वादानं मिळाले हे आपल्याला माहिती नसतं। म्हणून कधी गर्व करू नका, नक्की विचार करा। चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। जगणं साधं असावं पण आयुष्यात कोणाचं गुलाम नसावं। करोडो रुपये दिलं तरी कधीच जगायला न भेटणारा दिवस म्हणजे बालपण। लग्न होऊन एक दोन मुलं झाल्यावर जर इतर व्यक्तीवर प्रेम होत असेल तर त्याला प्रेम नाही, शरीराची वासना म्हणतात। आयुष्यात दुसऱ्यांपेक्षा स्वतःकडूनच जास्त अपेक्षा ठेवल्या तर आयुष्य जास्त समाधानानं जगता येतं। एकटं जगणं आणि एकटं राहणं खरं तर शक्य नसतं, पण ज्यानं गर्दीतला एकटेपणा अनुभवलाय त्याला हे सगळं कुठं अवघड असतं। देव फक्त तुमची भक्ती, श्रद्धा आणि विश्वास याच गोष्टी पाहतो, तुमचा थाट आणि दिखावा नाही। आयुष्य जगण्याचा एकच नियम बनवा, जो आपल्याला विसरला त्याला आठवत बसू नका। एक दिवस सगळं काही ठीक होईल हा विचार करून आपला वाईट काळ हसत हसत घालवा। आयुष्यात चढ उतार असायलाच पाहिजे, त्याशिवाय जिवंत असल्याची जाणीव होत नाही। हक्काच्या व्यक्तीवर जितका राग येतो तितकंच प्रेमही असतं। आयुष्यात कोणत्याही मुलीचा हात धरायला हिम्मत लागत नाही, हिम्मत लागते ती तोच हात शेवटपर्यंत धरून ठेवायला। दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, म्हणून कोणाच्याही कपड्यावरून किंवा दिसण्यावरून माणसांची किंमत ठरवू नका। शाळेच्या खिडकीतून बाहेरचं जग खूप सुंदर वाटायचं, पण आता जेव्हा या जगातून त्या खिडकीकडे बघतो तेव्हा वाटतं खरा स्वर्ग तर तिथंच होता। तुम्ही जेव्हा उंच भरारी घ्याल तेव्हा लोक तुमच्यावर दगडफेक करतील, तेव्हा खाली पाहू नका, फक्त उंच भरारी घेत राहा, म्हणजे दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही। मांडीला मांडी लावून बसणारे आणि एकाच ताटात जेवणारे वेळ आल्यावर बाजू मांडतीलच आणि साथ देतीलच याची गॅरंटी नसते। आयुष्याचा रस्ता
हा किती खडतर असला तरी पण त्या मार्गाने चालावंच लागतं. पण जेव्हा त्या मार्गावर हात सावरणारे मिळतात तेव्हा रस्ता सोपा वाटायला लागतो. जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत येईल, पण नशिबातच नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळं नको त्या अपेक्षा बाळगू नका, जे मिळतंय ते सांभाळायला शिका. देव पावतो की नाही माहीत नाही, पण मन सांगतं माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात हे जास्त बळकट असतात. रागामध्ये ते सगळं गमावू नका जे तुम्ही शांत राहून कमावलेलं असतं. श्रीमंतीच्या घरात खूपदा मानसिक सुखाला ग्रहण लागलेलं असतं. एका स्त्रीची हिम्मत आणि कमजोरी तिचा नवरा असतो. हिम्मत दिली तर पूर्ण जग जिंकू शकते आणि कमजोर बनवलं तर ती स्वतःशीच हरवून जाते. जो संकटाशी भिवून थांबला तो मेला, आणि जो संकटावर मात करून पुढे गेला तोच आयुष्य जिंकला. विसरायचं म्हटलं की सगळंच आठवतं. अजिबात कोणाला एक्सप्लेन करत बसायचं नाही. ज्याला जे समजायचं ते समजतील. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही बरोबर आहात, मग विषय संपला. शांतपणे विचार आणि पद्धतशीरपणे चाल करणं हेच आजकाल गरजेचं आहे. लक्षात ठेवा, जास्त गाजावाजा करत बसाल तर लोक तुम्हाला पद्धतशीरपणे हरवतील, कळून सुद्धा येणार नाही. नात्यामध्ये दुरावा येण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे एकमेकांसोबत शांतपणे संवाद न करता स्वतःच्याच मनानं समोरच्या व्यक्तीच्या परिस्थितीचा अंदाज लावून त्याला समजून न घेता चुकीचं ठरवणं. कितीही खंबीर होण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी कधीतरी आपण इतकं खोलवर तोडतो की आपण इतरांसमोर व्यक्तही होऊ शकत नाही. ज्या दरवाजासमोर आपल्या आत्मसन्मानाला ठेस लागते तो दरवाजा परत कधी चुकून ठोकायचा नाही. आयुष्यात कधी दोस्त जरी दुश्मन झाला तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात कधी पाप येऊ देऊ नका, कारण मैत्री समोरचा विसरला म्हणून आपण तत्व बदलायचं नसतं.